गुरुजी प्रणाम. आत्मसाक्षात्कारात मनुष्याच्या भावनांना काही महत्त्व आहे का? संसारातील बहुसंख्य व्यक्ती नकारात्मक दिसतात. त्या आपल्या दुःखांना सोडून न देता त्यांना कुरवाळत त्यांचे रडगाणे रडत असतात. अशा नकारात्मक व्यक्ती कधी सकारात्मक होऊ शकतील का? संसारात कर्मव्यवहार करीत असताना जोपर्यंत त्या मनुष्याला आत्मबोध होत नाही तोपर्यंत तो पूर्णत्वाने सकारात्मक होणं असंभव आहे. फक्त आत्मज्ञानी मनुष्यच सकारात्मक होऊ शकतो. बहुसंख्य लोक वेळ, काळ आणि परिस्थिती यानुसार नकारात्मक अथवा सकारात्मक असतात. शास्त्रात काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, वैमनस्य, हिंसा आदी भावांना नकारात्मक भाव किंवा आसुरी संपत्ती असं मानलेलं आहे. आनंद, प्रेम, शांती, करुणा, संतुष्टी, दया आदी भावांना सकारात्मक भाव अर्थात दैवी संपदा असं मानलेलं आहे. हे सर्व भाव परिस्थितीजन्य आहेत. हृदयातील ज्ञानदीप प्रज्वलित झाला तर दैवी गुण आणि भाव स्वतःहून बाहेर येतात. पण जर आत अज्ञानाचा अंधकार पसरलेला असला तर बाहेर असुरी गुण आणि नकारात्मक भाव प्रकट होतात. जो मनुष्य शरीर आणि मन यांच्या बंधनात अडकलेला आहे त्याच्यात नकारात्मक भावांची निर्मिती होणं साहजिकच आहे. आत्मस्वरूपात स्थित झाल्यानंतर दैवी संपदा अर्थात सकारात्मक भावांचा जन्म होतो. साक्षी झाल्यानंतर नकारात्मक ऊर्जा सकारात्मक बनते, दुःखाचा अंत होतो आणि मृत्यू जीवनात बदलतो, म्हणजेच मृत्यूचं भय राहत नाही. ध्यानामुळे मनुष्याला आपल्या चित्तात वृंदिंगत होणाऱ्या नकारात्मक भावांचा बोध होतो. हे नकारात्मक भाव जे आपल्याला आपले वाटतात ते वस्तुतः आपले नसतात तर सर्वांचे असतात. प्रत्येक मनुष्याच्या चित्तात असतात, संस्कार मनात असतात. साक्षीभावामुळे या भावांचे बंधन सुटत जातं आणि त्यांच्यापासून आपण दूर जाऊ लागतो. आपल्या स्वरूपाची ओळख पटल्यावर लक्षात येतं, मी बोध मात्र आहे, मी मन नाही, मी व्यक्ती नाही. यालाच आत्मज्ञान म्हणतात. आणि हे प्राप्त करण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे अवलोकन. नकारात्मक भावना दूर करण्यासाठी त्यांचं अवलोकन करण्यास सुरुवात करा. त्याग हा त्यासाठी चांगला मार्ग नाही. त्याग हा मार्ग योग्य असणं शक्यच नाही. विषयांचा त्याग केला तरी त्यामधील संलिप्त सुखबुद्धी नष्ट होत नाही, त्यामुळे आनंद प्राप्त होत नाही, सकारात्मकता मिळत नाही. परंतु ध्यानातील साक्षीभावानं आत्मस्वरूपात स्थित झाल्यास विषयातील रस किंवा सुखबुद्धीचा नाश आपोआपच होतो आणि परमानंदाची अनुभूती होते. त्याचबरोबर सकारात्मकतेचाही उगम होतो. आत्मबोधाद्वारेच शरीर आणि मन यातील तादात्म्यतेमुळे उत्पन्न होणारे व्यक्ती आणि कर्ताभावाची समाप्ती होऊ शकते. आत्मसाक्षात्काराच्या प्रकाशामुळे अनादि अंधकार दूर होतो, नकारात्मकतेचा नाश होतो, अनेक जन्मांच्या संस्कारातून मुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते.